आज आपण इयत्ता 8वीला व्याकरणामध्ये जो भाग आहे विभक्ती प्रत्यय तो बघणार आहोत। विभक्ती ह्या ज्या आहेत ह्या 8 विभक्ती आहेत, यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन। यामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे दोन विभाग पडतात। यामध्ये जर आपण बघितलं तर प्रथमाला प्रत्यय नसतो, द्वितीयाचे जर प्रत्यय बघितले तर एकवचनामध्ये सलाते आणि शब्दांची रूपे हा जो आपल्याला तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये जर आपण बघितलं तर उदाहरणार्थ घर, घर या शब्दाला जर स प्रत्यय लागला तर काय होतं बघा, घरास, ला प्रत्यय जर लागला तर घराला, आणि अनेक वचनामध्ये सुद्धा स ला ते जसं एक वचनामध्ये आहे तसं अनेक वचनामध्ये स ला नाते, म्हणजे जसं घरास आणि घरांना। त्यानंतर तृतीय विभक्ती आहे, तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत, ने ए शी, आणि घर याच शब्दाला ने हा प्रत्यय लागून शब्द काय तयार झालाय बघा, घराने। शी हा प्रत्यय घराला लागलाय तर त्याचं काय झालं, घराशी। त्याचप्रमाणे तृतीयातील अनेक वचन जर आपण बघितलं तर नी शी ई ही हे अनेक वचन, अनेक वचनी प्रत्यय जर लागले तर उदाहरणार्थ घरांनी, घरांशी, अशा प्रकारे ते शब्दांची रूप बदलतात। त्यानंतर चतुर्थी याचे जर आपण प्रत्यय बघितले तर ते द्वितीया प्रमाणेच आहेत, सलाते आणि अनेक वचनामध्ये सला नाते, जसं वरती आहे घर या शब्दाला जर आप एक वचनामध्ये बघितलं तर घरास, घराला, आणि अनेक वचनामध्ये घरास, घरांना। पंचमीचे जर आपण प्रत्यय बघितले एक वचनामध्ये ऊनहून, आणि अनेक वचनामध्ये सुद्धा ऊनहून, उदाहरणार्थ घराहून, घरांहून, असं अनेक वचनामध्ये होतं। षष्ठीचे प्रत्यय जर बघितले तर एक वचनामध्ये आहेत चा ची चे, शब्दाला प्रत्यय लागून शब्दांची रूपं बघा कशी बदलतात, घराचा, घराची, घराचे, आणि त्याचं अनेक वचन जर बघितलं तर प्रत्यय आहेत चे चा ची, जसं घरांचे, घरांच्या, घरा, घरांची। सप्तमीमध्ये प्रत्यय आहेत बघा त ई आ, आणि शब्दांची रूपं बदललीत कशी, घरात। त्यानंतर अनेक वचनामध्ये सुद्धा त ई आच आहेत। आणि शेवटी आहे संबोधन, की यामध्ये त्याला एक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय नसतात, अनेक वचनांमध्ये फक्त नो हा प्रत्यय लागलेला असतो आणि त्यानुसार घरांनो, अशा प्रकारे त्या ठिकाणी ती शब्दांची रूपं बदलतात। आता विद्यार्थी मित्रांनो, हे सांगितलं फक्त घर या शब्दाचं, परंतु उदाहरणार्थ आपण आता घर जिथे आहे तिथे आपण उदाहरणार्थ घेऊया फूल, है की नाही, फूल जर घेतलं तर त्यामध्ये फुलास, फुलांना, त्यानंतर फुलाने, त्यानंतर फुलांचा, बरोबर की नाही, फुलातून, फुलाहून, फुलांची, फुलात, फुला, फुलांचे, फुलात, फुलांनो, हे सगळे या ठिकाणी घराप्रमाणे असा कोणताही शब्द घ्या की त्यामध्ये आपल्याला हे प्रत्यय लागतात, आणि जोपर्यंत प्रत्यय लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते सामान्य रूपामध्ये असतात, आणि प्रत्यय लागले
की त्या ठिकाणी त्या प्रत्ययामुळे त्याला एक प्रकारे तो अर्थपूर्ण असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो। आता उदाहरणार्थ बघा आपण घेऊया की तुम्हाला याच ठिकाणी जर तुम्ही तुमचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला तक्ता दिलेला आहे, बघा शब्द दिलेला आहे, काय शब्द दिलेला आहे, मुंबईला, बरोबर। त्यानंतर दिलेला आहे मूळ शब्द, त्याच्यानंतरचा टेबल आहे, सॉरी कॉलम आहे सामान्य रूप, त्याच्यानंतरचा कॉलम आहे विभक्ती प्रत्यय आणि शेवटी आहे विभक्तीचे नाव। आता ते शब्द काय दिले तुम्हाला, मुंबईला। मग आपल्याला या ठिकाणी मूळ शब्द शोधायचा आहे। मूळ शब्द म्हणजे काय, तर त्या ठिकाणी प्रत्यय लागण्याच्या अगोदरचा जो शब्द असतो तो। मग आता मुंबईला मग मूळ शब्द काय येणार, फक्त मुंबई, कारण ला आहे काय, त्याला लागलेला प्रत्यय आहे आणि त्यामुळे आपण फक्त मूळ शब्द काय आहे तो मुंबई। आता सामान्य रूप बघा, सामान्य रूप आपल्याला लिहायचं आहे, मग सामान्य रूप सुद्धा काय येणार आहे, मुंबईच येणार आहे, बरोबर। आणि विभक्ती प्रत्यय काय येईल, विभक्ती प्रत्यय येईल ला, कोणता प्रत्यय लागला आहे, मुंबई ला, हा प्रत्यय लागून मुंबईला झाले। तसं कोल्हापूरला, पुण्याला, सांगलीला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे ला प्रत्यय लागला तर त्यानुसार तो शब्द काय होतो, बदलतो आणि विभक्तीचं नाव आपण काय लिहिणार आहोत, अर्थातच द्वितीया ही विभक्ती। आपण तक्त्यामध्ये बघायचं की कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय आणि त्यानुसार आपण काय करायचं, विभक्तीचं नाव लिहायचं। आता दुसरं उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो, सोन्याचे, बघा सोन्याचे, आता मूळ शब्द काय येणार, बरोबर मूळ शब्द काय येणार आहे, सोने, सोने हा धातू आहे, त्याप्रमाणे मूळ शब्द काय येणार आहे, सोने। आणि सामान्य रूप काय येणार, सोन्या, काय येणार आहे, सोन्या, सामान्य रूप काय येईल, सोन्या। आणि विभक्ती प्रत्यय काय लागलेला आहे त्याला, चे, आणि चे हा प्रत्यय लागलेला आहे। मग आपण वरती तक्त्यामध्ये बघायचं की चे हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे। मग जर आपण तक्त्यामध्ये बारकाईने लक्ष दिलं तर षष्टी, या ठिकाणी षष्टीचा जो प्रत्यय आहे तो चे प्रत्यय लागलेला आहे आणि त्यानुसार आपण काय करू शकतो, तर षष्टी ही विभक्ती त्या ठिकाणी आहे असं आपण लिहू शकतो।